साहेबांचं म्हणणं हे कदाचित असं असेल की ते तर आणि सगळेच बीजेपीला फार जवळून ओळखतात. बीजेपी ही सातत्याने प्रयत्न असं करत असते की ते सत्तेत कसे येते, तर त्यांना कदाचित सत्तेची आवड लागली असेल, नाहीतर त्यांना सत्तेमध्ये राहणं हे आवडत असेल. त्यामुळे ज्या इतर राज्यांमध्ये सुद्धा त्यांनी वेगळ्या प्रकारे कर्नाटका असेल, गुजरात एमपी असेल, त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करून वेडंवाकडे काही ना काहीतरी करून हे सत्तेत येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. राऊत साहेबांचं म्हणणं असेल की बीजेपीची विचारसरणी बघता ते खूप दिवस सत्तेच्या बाहेर राहणं त्यांना योग्य वाटत नाही, म्हणून ते प्रयत्न करतील. पण ते असं कुठं म्हणाले की ते प्रयत्न केल्याला यश मिळेल, कारण का महाविकास आघाडीचे अनुभवी नेते आहेत, लोकांचा विश्वास आहे. आज इतक्या आर्थिक परिस्थिती अडचणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांच्या हिताचे निर्णय महाविकास आघाडी सरकार घेते, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना यश महाराष्ट्रामध्ये येईल असं माझ्यासारख्याला तरी वाटत नाही.